पुत्र पवित्र आत्म्यांचे नावे आमेन, हालेलुया। हालेलुया। प्रभु ख्रिस्तानी आपल्याला बोललेले गोष्ट आहे, मी सेवा करायला आलो, सेवा करून घेण्यासाठी नाही। प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। सेवा करायला आपल्यामध्ये आलेले येशूने आपल्याला दिलेले मार्गदर्शन असे आहे, जसे मी तुमची सेवा केली तसे तुम्ही एकमेकांची सेवा करा। प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। हालेलुया। प्रियानो, जिथे सेवा करणारे लोकांचा संख्या वाढत आहे, अंधकरणापासून सेवा करणारे लोकांचा संख्या वाढत आहे, त्या ठिकाणी ना काळात एक स्वर्ग तयार होणार। हालेलुया। हालेलुया। स्वर्ग तयार होणे कधी कधी एवढे सोपी काम नाही, थोडा कठीण आहे। कोणतरी दुःख सहन केल्याशिवाय स्वर्ग तयार होणार नाही। हालेलुया, हालेलुया। 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 आता नाताळाच्या तयारी करणारा या अडवंट सीझन आगमनाच्या काळामध्ये आपण त्या गोष्टीचा विचार करतो आहे। हालेलुया। हालेलुया। प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। हालेलुया। कोणतरी दुःख सहन केल्याशिवाय शांती जगामध्ये येणार नाही। नाताळाचा संदेश शांतीचा संदेश आहे। नाताळाचा या शांतीचा संदेश घेऊन येण्यासाठी येशूला स्वर्ग सोडावं लागलं, दुःख सहनातून मात्र जायला लागलं। प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। येशूचा दुःख सहन मात्र फुकट कधी झालं गेलं नाही, शांती पसरत आहे। हालेलुया। हालेलुया। येशूने बोललेले सत्य संदेश असे आहे, ज्यांचा हृदय चांगला आहे सज्जनांना शांती। प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। हालेलुया। म्हणून आपण या आगमन काळामध्ये येशूला सांगू, या येशू मला तू स्वीकार कर, तुझ्या कार्यासाठी माझा वापर कर। हालेलुया। प्रेज हालेलुया। द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। हालेलुया। योहानाचा शुभवर्तमान 15 अध्यायामध्ये येशूने सांगितलं, मी द्राक्ष आहे। हालेलुया। मी हालेलुया। द्राक्षवेल आहे आणि तुम्ही फाटा आहात। हालेलुया। आणि हालेलुया। प्रभूने सांगितलं की फळ देणारा जे फाटे आहेत त्याला मी अधिक फळ देण्यासाठी कापणार। प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। ज्या कुटुंबामध्ये तुम्ही आहे, जॉईंट फॅमिलीमध्ये राहणारे लोक आहेत किंवा कुटुंबातील लोकांच्या सहकारण भेटत नाही अशा लोक आहेत, अशा कुटुंबांमध्ये जीवन जगताना एखाद्या वेळी तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये खूप अडचणी असेल। हालेलुया। हालेलुया। दुःख सहनाद्वारे अधिक फळ तुम्ही द्यावं त्यासाठी देव तुमची तयारी करून घेत आहे। प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। हालेलुया। माता मरियानी येशूला या जगामध्ये पोहोचवण्यासाठी दुःख सहन केले। प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। म्हणून आज आपण तिच्या समोर हात जोडतो। प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। हालेलुया। दुःख सहनाशिवाय या जगामध्ये कोणालाही शांती मिळत नाही। शांतीची स्थापना होण्यासाठी कोणतरी दुःख सहनातून जायला पाहिजे। हालेलुया। हालेलुया। तुमच्या कुटुंबामध्ये एखाद्या वेळी आज काही मतभेद असेल, एका कुटुंबामध्ये जेवढे लोक आहेत तेवढे मत आहे, म्हणून मतभेद येणे शक्य आहे। हालेलुया। हालेलुया। मतभेद आला म्हणून सर्व काही सोडून पळले नाही। हालेलुया। हालेलुया। तेव्हा आपण जे सुरुवातीच्या काळातील जे ख्रिस्ती बांधव होते त्यांचा आपण आठवण करायचं, तेव्हाच्या ख्रिस्ती लोक एक मनाच्या होऊन एकत्र प्रार्थना करत, भाकर मोडून जे काही त्यांच्याकडे आहे ते सामायिक म्हणून ठेवून त्यांनी सेवाच्या जीवन जगली। प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। आपल्या पण जीवनामध्ये पॅरिशच्या लेवलमध्ये
अशा प्रकारे व्हायला पाहिजे म्हणून आपण सांगायला पाहिजे, तरी ते कठीण असेल तर तुमच्या पॅरिश मध्ये असेल एक कुटुंब नमुना म्हणून तुम्ही उभा करा. हालेलुया. त्या कुटुंबातील एक व्यक्ती म्हणून दुःख सहन तुम्ही करून त्यातून जीवन आपण तुम्ही जगायला प्रयत्न करा. हालेलुया. देव नक्की तुम्हाला मदत करणार आहे. हालेलुया. हल्लीच्या काळामध्ये छोटी मोठी गोष्टीसाठी भांडण, गैरसमज, अंधाराच्या मागे पळणे, हालेलुया, या सगळ्या गोष्टी चालू आहे. तिथे आपण यांच्याकडे त्यांच्याकडे न जाता, यांच्या त्यांच्या मत न घेता आपण पवित्र शुभ वर्तमानाकडे वळूया. हालेलुया. शुभ वर्तमानामध्ये आपण स्तोत्र 119 मध्ये वचन संख्या 104 आता ऐकूया. तुझ्या विधींच्या द्वारे मला बुद्धी प्राप्त होते, म्हणून मी प्रत्येक असत्य मार्गाचा द्वेष करतो. हालेलुया. प्रेस द लॉर्ड. प्रभूच्या मार्गे प्रभूच्या मागे जाणारे लोकांना प्रभूची बुद्धी मिळायला पाहिजे. ते देवाच्या वचनातून मिळत आहे. हालेलुया. आणि या वचन माझा प्रूनिंग करणार, वचन माझा साफसूप करणार. हालेलुया. वचनाद्वारे माझा साफसूप होत आहे तेव्हा मला दुःख होणार, मला त्रास होणार. मी येशूला विचारणार कदाचित, येशू असे का? दुसऱ्यांचा सारखा नाहीये, मला खूप त्रास होत आहे. हालेलुया. ज्यांना खूप त्रास होत आहे त्यांना प्रभू उंच उंच कार्यासाठी तयारी करून घेत आहे. हालेलुया. या नाताळाच्या काळामध्ये, नाताळाच्या तयारीच्या काळामध्ये आपल्या हातून सुंदर सुंदर नवीन नवीन गोष्ट होऊ दे. प्रभूला आपण उंचवूया. हालेलुया. दुःख सहनाच्या वेळी देवा तू कुठे आहेस असे विचारायच्या ऐवजी, देवा तू केवढे प्रेम माझ्यावर करत आहेस, मी तुझे आभारी आहे, मी एवढे दुःख सहनाचा पात्रतेचा नाही असे वगैरे प्रार्थना करायला शिकलं तर अत्युत्तम होईल. हालेलुया. आपण दुःख सहनाद्वारे येशूवर अधिक अधिक प्रेम करूया आणि येशूचा हृदय अधिक कोलपणामध्ये जाणायला आपण दुःख सहनाचा स्वागत करू. हालेलुया. आगमन काळ प्रभूच्या स्वागतासाठी आपल्या तयारी करणारा सुंदर दिवस म्हणून आपण बदलून घेऊया. आता सिस्टर सोनलना मी तुमच्या सगळ्यांच्या नावाने स्वागत करत आहे. सिस्टर सोनल आपल्याशी काय बोलताय ते आपण कान देऊन ऐकू. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रियांनो, आपण या आगमन काळात असताना आपण आपल्या येशूच्या येण्याची तयारी करत आहोत. या काळात प्रियांनो, अमलाश्रमचे यूट्यूब चॅनल हे आपल्यासाठी उत्तम साधन आहे. ते म्हणजे अमलाश्रमद्वारे आपल्याला वचन मनन चिंतन करता येते, वचनाची समज आपल्याला होत आहे, फादरांद्वारे आपल्या बरोबर पवित्र आत्मा बोलत आहे असे आपल्याला समजण्यात येते. प्रियांनो, जे लोक वचन रोज ऐकतात, जे मनन चिंतन करतात, जे आपल्यासाठी आपल्या आयुष्याला लागू आहे असे वचन त्यांच्या जीवनात घेत असतात, तेच वचन प्रियांनो स्तोत्रसंहिता अध्याय 1 वचन संख्या 2 आणि 3 मध्ये आपल्याला सांगत आहेत. जे लोक ऐकत आहेत, जे लोक आपल्या जीवनात ते घेत आहेत आणि ते पाळण्याचा प्रयत्न करत आहेत, ते उत्तम फळ देत आहेत. परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो तो धन्य. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले आहे, जे आपल्या हंगामी फळ देते, ज्याची पाने कोमेजत नाही, अशा झाडासारखा तो आहे. आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते. प्रियांनो, आपण
वचन ऐकत आहोत आणि आपण रोज पाहत आहोत की खूप लोक आपल्या या वचनाद्वारे बरे झालेले आहेत आणि ते साक्ष आपल्यासाठी देत असतात। हेच वचन ऐकताना जॉयसिका बार्बोस नावाच्या एका ताईने आपल्याला देवाची त्यांच्या जीवनात घडलेली महान कृत्य आपल्याला या साक्षाद्वारे सांगत आहे। प्रियांनो, या ताईने आपल्याला सांगत आहेत की या भरपूर मानसिक त्रासातून जात होत्या, तेव्हाच त्यांनी फादरांना एक फोन केला, त्यांचे प्रॉब्लेम त्यांनी फादरांबरोबर शेअर केले। तेव्हा फादरांनी त्यांना सांगितलं की तुम्ही युट्यूबवर असलेले अमलाश्रमचे व्हिडिओ बघण्याचा प्रयत्न करा। तेव्हा त्या ताईने विश्वासाने व्हिडिओ बघत असताना, त्या दिवशी त्या प्रार्थना करत व्हिडिओ बघत असताना येशूने फादरांद्वारे एक संदेश दिला, तो म्हणजे असा की एका व्यक्तीच्या नाकामध्ये मांस वाढलेला आहे, ते आता येशू बरं करत आहे। लगेच या ताईने तिचा हात घेऊन तिच्या नाकाला स्पर्श करून बघितलं, तेव्हा ते तिथे जे मांस वाढलेलं होतं ते नाहीसे झाले होतं। तसेच प्रियांनो, ह्या ताईने व्हिडिओद्वारे प्रार्थना करत असताना, हेच वचन ऐकत असताना एकदा येशूला सांगितलं, येशू माझं फादरांच्या द्वारे नाव घेऊ दे, आणि फादरांनी ह्या ताईचं नाव घेऊन फादर बेन्नी यांनी त्याच वेळेला सांगितलं की एका जॉसिका नावाच्या बाईला येशू आशीर्वाद देत आहे। आता आपण ही साक्ष ऐकूया आणि या ताईंबरोबर आपण देवाचा महिमा गाऊया। माझं नाव जॉयसिका बर्गोस आहे, मी वसेमध्ये साक्ष देत आहे। माझी पहिली साक्ष अशी आहे की मी मानसिक तणावात होती, अशा वेळी मी फादर बेनींना कॉल करून माझे जे काही प्रॉब्लेम अडचणी आहेत ते मी फादरांसोबत शेअर केले। फादरांनी मला योग्य ते मार्गदर्शन करून व्हॉट्सअपवर लिंक पाठवून व्हिडिओज बघण्यास सांगितले। त्या दिवसापासून ते आतापर्यंत मी न चुकता ते रोज व्हिडिओ बघते। व्हिडिओ बघितल्याने मला फक्त माझी मानसिक शांती मिळाली नाही, तर रोजच्या जीवनामध्ये भरपूर अशा साक्ष माझ्या जीवनात झालेल्या आहेत। माझा राग शांत झालेला आहे, रागावरती कंट्रोल आलेला आहे, माझी सहनशक्ती प्रभू येशू ख्रिस्ताने वाढवून दिलेली आहे। त्यासाठी मी प्रभू येशू ख्रिस्ताची व माऊलीची आभार मानत आहे। तसेच माझी दुसरी साक्ष आहे, माझ्या नाकामध्ये मांस वाढले होते, ते खूप दुखत होतं आणि खूप चुरचूर करत होतं, आणि अशा वेळी नक्की काय झालं आहे हे मला समजत नव्हतं। पण 2-3 दिवसा अगोदरच्या व्हिडिओमध्ये फादराने आशीर्वादाच्या वेळी सांगितलं की एका व्यक्तीच्या नाकामध्ये मांस वाढलेला आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त त्या व्यक्तीला स्पर्श करत आहे। हे ऐकताच माझा हात नाकाजवळ नेला आणि पाहतात तर काय, माझं ते मांस गायब झालं होतं, माझ्या हाताला कुठल्याही प्रकारचं मांस लागत नव्हतं, अचानक गायब झाल्याचा अनुभव मला आला त्यासाठी आणि माझे दुखणंही बंद झालं। म्हणून मी प्रभू येशू ख्रिस्ताचे आभार मानते। फादरांचे रोज व्हिडिओ बघत असताना शेवटच्या आशीर्वादाच्या वेळी मी देवाला सांगते की देव देवा, की फादराच्या तोंडून मला हाक मार, आणि फादरांनी आणि देवाने मला हा आशीर्वाद देऊन मला हाक मारली आहे, म्हणून मी देवाचे आभार मानते। तसेच फादर बेनी आणि त्यांचे संपूर्ण अमलाश्रम टीमचे मी मनापासून आभार मानते। फादर बेनी आणि त्यांच्या टीमने जास्तीत जास्त लोकांसाठी मध्यस्थीची प्रार्थना करावी व जास्तीत जास्त लोकांना प्रभूच्या सामर्थ्य मिळवून त्यांचा विश्वास वाढावा, म्हणून मी देवाकडून प्रार्थना करते। प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा, आता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो, मरिये मातेचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा, आता आणि सदा सर्वदा मरिये मातेचा गौरव असो। हालेलुया हालेलुया, प्रेज द लॉर्ड जीसस, थँक्यू जीसस, धन्यवाद येशू।
पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन। प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा। सर्व शक्तिमान परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो। आमेन। डोळे बंद करून आशीर्वाद स्वीकार करणारा एका व्यक्तीला प्रकटीकरणामध्ये आबा पित्याचा प्रभू येशूचा वगैरे अनुभव अगदी टँजिबल अशा प्रकारे आता मिळाले। छातीमध्ये असलेले त्रास काही लोकांचा पूर्णपणे बरे झालेला आहे। हालेलुया। एका लहान बाळाच्या विषयी खूप दुःखी असलेल्या आई वडिलांना प्रभु चिंता मुक्त केलेला आहे आणि त्या बाळाला येशूने आता आशीर्वादित केलेला आहे। छातीचा तक्रार असलेल्या काही लोकांना पूर्ण सुटका देवाने आज दिलेला आहे। गेल्या जानेवारी महिन्यापासून खूप दुःखाचा संकटाचा त्रासाचा दिवस काढलेल्या एका कुटुंबाला भयंकर मोठा अंधाराचा पकडापासून आज येशूने मुक्ती दिलेला आहे। कोणाला तरी हाताच्या एवढे भागामध्ये खूप त्रास होता, दुखणे त्रास होता, येशूने त्या व्यक्तीला बरे केलेला आहे। या भागातील तक्रार असेल कोणाला तरी प्रभूने आज आशीर्वाद दिलेला आहे। कोणतरी एक लहान बाळ फक्त बिस्किट मात्र खात आहे म्हणून घरातील लोकांना खूप त्रास होत आहे, त्या बाळाला प्रभूने आज आशीर्वाद दिलेला आहे। बाकी अन्न सुद्धा खायला त्या बाळाला परमेश्वर आज कृपा देत आहे। इंजेक्शन घेतल्यामुळे प्रॉब्लेम झालेली एका व्यक्तीला त्या इंजेक्शनचा जे रिॲक्शन आहे त्या त्रासापासून आज येशूने सोडवलेला आहे। मम्मीच्या प्रेमाचा अनुभव पाहिजे तसे मिळालेले नाही म्हणून दुःखी असलेल्या एका तरुण मुलीला प्रभूने आज विशेष स्वर्गीय आशीर्वाद देऊन बरे केलेला आहे। येशूने ते जखमच पूर्णपणे दूर केलेला आहे। काही लोकांना माता मरियाला शांतीची राणी म्हणून कुटुंबामध्ये स्वीकार करायला माता मरियाच्या उपस्थितीद्वारे घरामध्ये शांती मिळवायला कृपा मिळालेला आहे। आपण या सर्व जणांसाठी देवाचा आभार मानूया। पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो। आमेन।